समास 9 मृत्यू निरूपण. एका गाण्यात दोन ओळी अशा आहेत. मनुष्य देह धारण करता कोणा खातीर, पूर्वजन्म कर्मफळ भोगा खातीर. असा जितका कर्मफल भोग भोगायचा असतो तितका भोगला की माणसाला मृत्यू येतो. मृत्यू हा प्रत्येक जीवाला अटळ आहे. ज्याने देह धारण केला त्याने आयुष्यात कितीही कर्तृत्व गाजवलं तरी शेवटी जावंच लागतं. फक्त आत्मज्ञानीच टिकून राहतात. म्हणूनच आत्मज्ञान प्राप्त करायला संत सांगत असतात. ऐकूया तर. श्रीराम संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार. मापी लागले शरीर घडीने घडी, नित्य काळाची संगती. नकळे होणाराची गती, कर्मासारिखे प्राणी पडती. नाना देशी विदेशी, सरता संचिताचे शेष. नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष. जाणे लागे अवचिते काळाचे म्हणियारे. मारित सुटती एक सरे, नेऊ न घालती पुढारे. मृत्युपंथे मृत्यु न म्हणे की हा क्रूर, मृत्यु न म्हणे हा झुंजार. मृत्यु न म्हणे हा संग्राम शूर समरंगणी. मृत्यु न म्हणे बलाढ्य, मृत्यु न म्हणे धनाढ्य. मृत्यु न म्हणे आढ्य सर्व गुणे. मृत्यु न म्हणे हा विख्यात, मृत्यु न म्हणे हा श्रीमंत. मृत्यु न म्हणे हा अद्भुत पराक्रमी. मृत्यु न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यु न म्हणे राजकारणी. मृत्यु न म्हणे वेतनी वेतन धरता. मृत्यु न म्हणे व्युत्पन्न, मृत्यु न म्हणे संपन्न. मृत्यु न म्हणे विद्वज्जन समुदायी. मृत्यु न म्हणे हा धूर्त, मृत्यु न म्हणे बहुश्रुत. मृत्यु न म्हणे हा पंडित महाभला. मृत्यु न म्हणे योगाभ्यासी, मृत्यु न म्हणे संन्यासी. मृत्यु न म्हणे काळासी वंचू जाणे. मृत्यु न म्हणे हा सावध, मृत्यु न म्हणे हा सिद्ध. मृत्यु न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी. मृत्यु न म्हणे हा संत, मृत्यु न म्हणे हा महंत. मृत्यु न म्हणे हा गुप्त होत असे. मृत्यु न म्हणे स्वाधेन, मृत्यु न म्हणे पराधेन. सकळ जीवास प्राशन मृत्यचि करी. मृत्यु न म्हणे थोर थोर, मृत्यु न म्हणे हरिहर. मृत्यु न म्हणे अवतार भगवंताचे. श्रोती कोपन करावा हा मृत्यलोक सकळा सठावा. उपजला प्राणी जाईल बरवा मृत्युपंथे. येथे न मनावा किंत हा मृत्युलोक विख्यात. प्रगट जाणती समस्त लहान थोर. ऐसे जाणून या जीवे याचे सार्थक ची करावे. जनी मरोन उरवावे कीर्ती रूपे. गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे. गेली वादके अचाटे नाना मते. गेले तापशांचे भार, गेले संन्यासी अपार. गेले विचार करते सार मृत्युपंथे. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी. गेले बहुत नाना परी, नाना छंद करोनी.
असो ऐसे सकळ ही गेले परंतु एक चिराहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्युनिरूपण नाम समासनवा श्रीराम।